जय भवानी कर्तावडे कोळकेवाडी शापूर चला त्वरा करा सामन्याला उशीर झालाय कोळशेवाडी कोळकेवाडी शापूर जय भवानी कर्तावडे कोळकेवाडी शापूर जय भवानी कर्तावडे राष्ट्रीय खेळाडू कुणाल शिंदे या संघात खेळतोय कुमार गटात भारताच्या प्रातिनिधिक संघात त्याची निवड झाली होती तो कुणाल शिंदे सुमारे 300 किलोमीटर दूरवरून या ठिकाणी पवणे संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले ओवळी देऊळवाडी म्हणा कळकवणे अड्रे कादवड हॅलो दोन गुण बोनस प्लस गुण एक छोट्या चणीचा खेळाडू शापूर कोळकेवाडी या संघाकडून दोन तीन दोन असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर पकड कोपरक्षकाने राष्ट्रीय खेळाडू सुरेश साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत मी तीन खेळाडू बाद किरण कदम यांनी सुरेश साळुंके आपण व्यासपीठावर यायचं आहे शिल्की खेळाडू छोट्या जणीचा एक छोटा खेळाडू आपल्या कोळकेवाडी संघाचं प्रतिनिधित्व करतोय सुंदर चढाई आपला कदाचित हा पहिला सामना असावा त्यांचा आणि पहिला गुण मिळवण्याच्या प्रयत्नात आणि बोनस गुण मिळाला त्यांनी शिल्की खेळाडू विरेश वन प्लस टू जरी छोटे छोटे खेळाडू असले तरी प्रत्येक संघाला सामाजिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करायचं असतं आपला खेळ दाखवायचा असतो या उद्देशाने ते स्पर्धेत प्रवेश घेतात
आशिष मोरे उचाट ग्राम पंचायत आपण व्यासपीठावर यायचंय आशिष मोरे पुढील होणारा सामना यापूर्वी दोन पुकार दिलेले आहेत कोळी जयभवानी कर्तावडे भिवंडी कर्तावडे भिवंडी आपल्याला खेळायचा दुसरा पुकार होळी कर्तावडे भिवंडी चालू सामना मध्यंतराला थांबलेला आहे यानंतरच्या सामन्याला मी यापूर्वी दोन पुकार दिलेले आहेत कोवळी जय भवानी भिवंडी कर्तावडे
आपण खेळणे तयारी जायचंय. त्यानंतर होणारा सामना कोकरे आणि उचाट आणि दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना होईल नवतरुण कंदवडे आणि देऊळवाडी. आपण देखील खेळणे तयारी जायचंय. आपण सलग सामने खेळणार आहोत. कोणत्याही प्रकारचा ब्रेक नसणार आहे, कोणत्याही प्रकारची विश्रांती नसणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. हॅलो, आशिष सुभाषराव मोरे उपसरपंच ग्रामपंचायत उचट यांनी आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान करतील शैलेश कदम. दर्शन यानंतर दुसऱ्या फेरीतले तीन सामने एकीन शिल्लक आहेत. ओळी कंदवड भिवंडी, कोकरे उचाट, नवतरुण कंदवड देऊळवाडी आणि त्यानंतर आपण क्वार्टर फायनल सामन्याला सुरुवात करणार आहोत. साधारण 8:30 पर्यंत आपल्याला सर्व सामने संपवायचे आहेत, किंबहुना पारितोषिक वितरण समारंभ देखील संपवायचा आहे. त्यानंतर मंदिरात एक मोठा कार्यक्रम आहे, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचे. हॅलो, सागर चंद्रकांत ठाकरे माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य वाडा, कृपया व्यासपीठावर यायचंय. त्यांचा सन्मान करतील शैलेश कदम. कृपया सागर ठाकरे यांनी त्यांचा सन्मान स्वीकार करायचा. शेवटचे 5 मिनिट, लास्ट 5 मिनिट. स्कोर 23-2, 23 कंदवडे, 2 फळकवडे. प्रमोद सकपाळ कोळीगावचे खेळाडू, आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्रमोद सकपाळ कमी दाखवते नाही वाढत वाढली हो. पुढील सामन्यासाठी मला वाटतं ओळी संघ हा तयार आहे मंदिराच्या प्रांगणात. जय भवानी कंदवडे भिवंडी, आपण देखील खेळण्या तयारीत असालच. मी वारंवार यापुढील सामने कोणते होणार ते सांगतोय, सूचना देतोय, केवळ वेळेची बचत व्हावी या उद्देशाने. पुन्हा एकदा सगळ्यांच्या माहितीसाठी, चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील तीन सामने शिल्लक असतील. त्यातील पहिला सामना होईल ओवळी आणि जय भवानी कंदवड भिवंडी.
कोकरे आणि उचाट, नवतरुण कंदावडे आणि देवळवाडी, त्यानंतर उपउपांत्य फेरी म्हणजे क्वार्टर फायनलचे 4 सामने, उपांत्य फेरी म्हणजे सेमीफायनलचे 2 सामने आणि अंतिम फेरीचा फायनल म्हणजे 1 सामना, असे 7 सामने शिल्लक असतील. ओके, सुमित कदम सूचना करतात, त्यांचा संघ तयार आहे. धन्यवाद. हॅलो, शिवाजी साळुंखे, अध्यक्ष ग्रामविकास मंडळ तुसे, तसेच माजी उपसरपंच तुसे, कृपया व्यासपीठावर यायचं आहे. शिवाजी साळुंखे, अध्यक्ष ग्रामविकास मंडळ तुसे, तसेच माजी उपसरपंच तुसे, कृपया व्यासपीठावर येऊन तानाबंद व्हायचं आहे. सामना संपायला काही क्षण शिल्लक. सुनील घाटा, सरपंच तुसे, कृपया व्यासपीठावर यायचं आहे. सुनील घाटाळ, सरपंच तुसे, व्यासपीठावर यायचं आहे. सामनाधिकाऱ्यांनी वेळ जाहीर केलेली आहे. सामना संपायला शेवटचं मिनिट शिल्लक आहे. हॅलो, शिवाजीराव साळुंखे यांना सन्मान, यांचा सन्मान करतील शैलेश कदम. त्यानंतर सुनील घाटाळ, सरपंच तुसे, सुनील घाटाळ यांचा देखील सन्मान करतील शैलेश कदम. सामना संपलेला आहे. तिसरा आणि अंतिम पुकार, ओळी आणि जय भवानी, कर्दावडे, भिवंडी.